बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे दिसून आलेल्या वाघानंतर आता वाघाचे दर्शन अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा जवळील जवळवा गावात झाले आहे। या संपूर्ण परिसरात आता वाघाची दहशत शेतकऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये पसरली आहे। वाघाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यानंतर वन विभागाने या गावाला धाव घेतली आणि वाघाच्या पायाचे ठसे तपासले। मात्र व्हिडिओत दिसणाऱ्याच वाघाचे ठसे आहेत या संदर्भात उशिरा रात्रीपर्यंत दुजोरा दिला नव्हता। मात्र ठस्याची खात्री झाल्यावर आता वन अधिकारी गावोगावी जाऊन नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करीत आहे। तर आता या वाघाचा शोध घेण्यासाठी ट्रॅप कॅमेरे या भागात लावण्यात येणार आहे। 3 ते 4 दिवस हा वाघ या परिसरात राहणार असल्याचा अंदाज वन विभागाने दर्शविला आहे। मला सुद्धा एक माहिती तुम्हाला सांगायची आहे, आजूबाजूच्या गावकऱ्याच्या परिसरातील लोक इथे जमलेले आहेत असं आम्हाला माहीत झालेलं आहे, त्यामुळे आम्ही इथे त्याचा फायदा घेण्यासाठी इथे आलेलो आहे। आणि आपल्या या जवळ शिवारामध्ये वाघ दिसल्याचं एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला होता, तो सगळ्या भागामध्ये पसरला आणि त्याची खात्री करण्यासाठी आम्ही सकाळपासून इथे या भागात फिरत आहे। त्यामध्ये आम्हाला त्याचे वाघाचे जे ठसे वगैरे आढळलेले आहेत, त्यामुळे तुमच्या परिसरामध्ये वाघ आहे याची आम्हाला जवळजवळ खात्री झालेली आहे। तर या गावातील सगळ्या म्हणजे या गावातील व आजूबाजूच्या गावातील जर लोक असतील तर त्यांना आमची एक विनंती आहे की बाबा तुम्ही संध्याकाळच्या आधी तुमच्या शेतातील कामे आटपून तुमच्या घरी जावे व परत यावे आणि आपापल्याची काळजी घ्यावी आपल्या जीवितांची। जाताना रात्रीच्या वेळी जर अगर तुम्हाला जाण्याचं कामच झालं, आवश्यकताच भासली, तर तुम्ही एक रेडिओ किंवा मग मोबाईलवर गाणे वगैरे वाजवावे आणि एखादा विस्तव वगैरे पेटवावा जर जागलवर वगैरे कुठे असेल तुम्ही शेतामध्ये तर, आणि शक्यतो एकटे फिरू नाही, दोघा तिघा चौघांनी फिरावलं, याप्रमाणे तुम्ही काळजी घ्या कारण वाघ आहे याची आम्हाला पूर्ण खात्री झालेली आहे आणि तो वाघ जरा 3 ते 4 दिवस तरी तुम्हाला काळजी घेणं आहे। यासाठी आम्ही गावोगावी फिरत आहे आणि लोकांना सांगत आहे। आता विभागाने तुमचा हा कार्यक्रम असल्यामुळे त्याचा आम्हाला फायदा झाला, नाही तर आम्हाला गावात प्रत्येकाला जाऊन सांगायला लागत होतो। धन्यवाद, जय भीम।